कोविड लसीचे डोस साठवण्यासाठी मुंबईमध्ये कोल्ड स्टोरेज उभारण्यात येत आहे आणि त्याची तयारी आता मुंबईत सुरू झाली आहे. मुंबई शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर इथल्या तीन जागांचा विचार यासाठी सुरू असून यापैकी पूर्व उपनगरातल्या कांजूर भांडूप जवळची जागा ही जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. या जागेसाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना, तापमान नियंत्रण या बाबींची चाचपणी करण्यात येते. तसंच मुंबईत आवाजावरून होणाऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल हा 10 डिसेंबरपर्यंत येणार असल्याचं कळतंय. परंतु भविष्यामध्ये आणखी आपली गरज वाढू शकेल, साठवणूक क्षमता आपली वाढवावी लागेल. आम्ही तीन जागा बघितलेल्या आहेत. तीन जागापैकी पूर्व उपनगरामधली एक जागा निश्चित केलेली आहे आणि त्याचं जी व्यवस्था जी महानगरपालिकेच्या मालकीचीच आहे. तिथे फक्त तांत्रिकदृष्ट्या ते योग्य असेल किंवा नसेल एक दोन दिवसाचा रिपोर्ट येईल आणि योग्य असेल तर तिथे आपल्याला कोल्ड स्टोरेज जिथे 2 डिग्री ते 8 डिग्रीपर्यंत टेम्परेचर व्हेरिएबल टेम्परेचर मेंटेन करण्याची सोय असेल अशी व्यवस्था आम्ही हे करणार आहोत. आणि साधारणतः 15 डिसेंबरच्या दरम्यान ती व्यवस्था तयार होईल आणि त्याचा वापर आपल्याला भविष्यामध्ये जेव्हा कधी लस येईल त्याचं साठवणूक तिथे आपल्याला करता येईल.